आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातल्या चाळीस कोटी फीचर फोन धारकांसाठी यूपीआय सुविधेचा रिझर्व्ह बँकेकडून मुंबईत प्रारंभ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि हवामान खात्यातर्फे अमरावती आणि बुलढाणा इथं तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड एकोणीसपासून सुरक्षित रहावं त्यासाठी चार साध्या गोष्टींचं पालन करायचं आहे संपूर्ण लसीकरण मुखपट्टीचा वापर सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखायची आहे महिलांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांची जाणीव झाली पाहिजे कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत फक्त त्यांना संधी देण्याची गरज सा आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्रानं केले आहेत हा प्रवाह असाच सुरु धोरणात काळानुरूप बदल होणं आवश्यक आहे महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कार्यकृती प्रथम क्रमांक सातारा तर द्वितीय क्रमांक अमरावती आणि तृतीय क्रमांक पुणे यांचा आला आहे या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं ग्रामीण भारताकडे जाणारे डिजिटल महामार्ग बांधण्याचं महत्व आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं प्रगती आणि आकांक्षाभिमुख अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक या, अर्थ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते आज बोलत होते ग्रामीण जनतेच्या गरजा भागवणाऱ्या आर्थिक समावेशन उपक्रमांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे असं म्हणाले महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत असून आतापर्यंत सरकारनं लागू केलेले मूलभूत बदल आणि सुधारणा किती योग्य होत्या हे त्यावरून सिद्ध होतं या प्रगतीचा वेग ठेवण्यासाठी या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारनं सुधारणा सुचवल्या आहेत केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांवरच्या गुंतवणुकीवर कर कपात केली तसंच परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिलं आहा नवीन व्यवसाय क्षेत्र शोधणं भविष्यवेधी कल्पना राबवणं तसंच शाश्वत जोखीम व्यवस्थापनाची तयारी ठेवली तरच देशातील नवीन उद्योजक आणि स्टार्टअप्सना पाठबळ मिळेल असं म्हणाले आर्थिक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून पंच्याहत्तर जिल्ह्यांमधल्या पंच्याहत्तर डिजिटल बँकिंग शाखा उघडणं तसंच केंद्रीय बँकेचं डिजिटल चलन सुरु करणं यामधून सरकारचा भविष्यवेधी विचार दिसून येतो असं म्हणाले राज्यातल्या महिला दिन सप्ताह आजपासून सुरू होत असून त्याअंतर्गत जागर जाणीवांचा या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम यादरम्यान शाळा जिल्हा आणि राज्य पातळीवर राबवण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली बदलत्या काळानुसार समाजातलं स्त्रियांचं स्थान त्यांचे हक्क आणि त्यांच्या रक्षणासाठीचे कायदे अशा विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार आहेत तसंच मुलींना करिअरसाठी मार्गदर्शन करणारी शिबिरं इत्यादींचं आयोजन करण्यात आलं आहे याखेरीज वक्तृत्व वादविवाद स्पर्धा अनुभवकथन विशेष चित्रपट लघुपटांचं प्रदर्शन असे भरगच्च कार्यक्रम आहेत महिलांनी व्यक्त होण्यासाठी समाजमाध्यमावर हॅशटॅग महिला दिन बावीस या सूत्राशी जोडून या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी सूचना केली, या समितीमध्ये सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य मंत्री विरोधी पक्ष यांचा समावेश असावा असंही त्यांनी सूचित केलं याबाबत येत्या आठवड्याभरात समिती गठीत करण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री एडव्होक अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली सदस्य डॉक्टर परिणय फुके यांनी राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री परब बोलत होते परिवहन मंत्री एडव्होक परब म्हणाले एसटी कर्मचारी संपावर गेले असल्यानं बस सेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांचे हाल होत आहेत कर्मचारी कामावर नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे हळूहळू कर्मचारी कामावर येत आहेत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एसटी सेवा प्राधान्यानं विद्यार्थ्यांसाठी सुरु करीत आहोत शासनानं आपली भूमिका वारंवार जाहीर करूनही दिवाळीपूर्वी एकोणीस युनियननी बेमुदत संपाची हाक दिली होती त्याबाबत तात्काळ कृती समितीची बैठक घेऊन शासनाच्या महागाई भत्त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता बारा टक्केवरून अठ्ठावीस टक्के करून तफावत दूर केली तसंच दोन ते तीन टक्के पगारवाढ करण्यात आली घरभाड्याचा विषय होता तोही शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जाहीर करण्यात आला दिवाळीमध्ये नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून न्यायालयात सकारात्मक बाजू मांडली आम्ही चर्चा करून प्रश्न सोडवण्यास तयार आहोत याबाबत शासनाचं सहानुभूतीपूर्ण धोरण आहे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं असं आवाहनही परिवहन मंत्री परब यांनी केलं जागतिक महिला दिन आज सर्वत्र साजरा होत आह तोडा ही यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आह आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत गेल्या एक मार्चपासूनच महिला दिन सप्ताह राजधानी नवी दिल्लीत साजरा होत असून आज समारोपाच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण अठ्ठावीस महिलांना दोन हजार वीस आणि दोन हजार दो एकवीस या वर्षाच नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले यात राज्यातील तीन महिलांचा समावेश आह कथक नृत्यांगना सायली आगम सर्पमित्र वनिता बोराडे आणि उद्योजिका कमल कुंभार अशी त्यांची नावं आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत विविध क्षेत्रात महिला चमकदार कामगिरी करत असून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी तसंच त्यांच्या सुरक्षा आणि सन्मानासाठी सर्वांनीच पुढे यावं असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत महिलांप्रती कोणत्याही प्रकारे दुजाभाव नसावा त्यांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी तसंच त्यांना समान संधी मिळावी याकरता सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन नायडू यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या महिला दिनी नारी शक्तीला सलाम केला आहे भारतीय रिझर्व्ह बँकिजपासून फिचर फोनधारकांसाठी यूपीआयची सुविधा उपलब्ध करून दिली आहे रिझर्व्ह गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत या सेवेचा प्रारंभ केला भारतात सध्या सुमारे चाळीस कोटी लोक या फीचर फोनचा वापर करत आहेत हे फीचर फोन कीपॅडयुक्त असून स्मार्ट स्वस्त असतात पण त्यात आतापर्यंत युपीआय सुविधा वापरात येत फीचर फोन फोनधारक डिजिटल पेमेंट करू शकत नव्हते यापुढे त्यांनाही डिजिटल पेमेंट करता येईल या सुविधेचं नाव युपीआय एक दोन तीन असं असून यासाठी इंटरनेटची गरज नसेल ही सुविधा सध्या फक्त इंग्लिश आणि हिंदी भाषेत उपलब्ध असली तरी पुढे ती अनेक भारतीय भाषांमध्येही वापरता येईल म्हटलं आहे शक्तिकांत दास यांनी आज सतत कार्यरत असणाऱ्या डिजिटल पेमेंट हेल्पलाईनचाही प्रारंभ केला या हेल्पलाईनद्वारे डिजिटल पेमेंट संबंधातील नागरिकांच्या शंकांचं निरसन होईल या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा सामान्य कष्टकरी महिला घरातील काम करून कुटुंब सांभाळून मुलाबाळांना घडवण्यासाठी समाजासाठी मोठं योगदान देत असतात अशा महिला सर्वांसाठी स्रोत असायला पाहिजे असं प्रतिपादन नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या अधीनस्थ असलेल्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन मध्य रेल्वे नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं अजनी रेल्वे स्टेशन इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिन समारंभात त्या बोलत होत्या यापूर्वी अजनी रेल्वे स्थानकातून एका प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला नागपूरच्या सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी हिरवी झेंडी दाखवली याप्रसंगी महिलांनी या रॅलीत महिला ढोल ताशांच्या पथकासह सहभाग घेतला अमरावती शहरातील क्रांती कॉलनी इथं महिला दिनानिमित्त महिलांसाठी खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत खासदार नवनीत राणा यांनी देखील सहभाग घेतला क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो आणि नगरपरिषद दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमानं केंद्र सरकारतर्फे महिलांसाठी प्रभावीपणे राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांविषयी माहिती देण्याकरता विशेष महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं वाशिम सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालयाच्या वतीनं रन फॉर लेप्रसीचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत शासकीय परिचारिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं भंडारा इथं नौकानयन स्पर्धेचं आयोजन वैनगंगा नदीच्या पात्रात करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून महिलांसाठी विशेष स्पर्धा यावेळी घेण्यात आली चंद्रपूर जिल्हा कारागृह इथं महिला कर्मचारी आणि महिला बंदी यांच्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचं व्यवस्थापन सूत्रसंचालन स्वागतगीत आणि मनोगत हे महिलांनीच पार पाडलं नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात नागपूर शहरात हवामान अंशतः ढगाळ राहणार असून कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस राहणार आहे विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा इथं उद्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह कर पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार